मंडळी नमस्कार। आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील एका पर्यटन स्थळी जाणार आहोत। या पर्यटन स्थळाचं नाव आहे देवकार्ला देवस्थान। विदर्भातील यवतमाळ जिल्हा हा एक महत्त्वाचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यात आहे मंडळी। हे होतं श्रीकृष्णाचं मंदिर आणि या ठिकाणी पायऱ्या आहे, लाकडी पायऱ्या आहे आणि या ठिकाणी लादणी जो प्रकार म्हणतो आपण, जुन्या काळामध्ये लाकडांचे घर असायचे त्या पद्धतीचे इथे जे तुम्हाला खांब दिसत आहे हे सगळं लाकडी खांब वापरलेले आहे। हेमाडपंथी मंदिरांमध्ये इथे दगडाचे खांब असतात, मात्र या ठिकाणी लाकडी खांब आहे आणि साधारणतः 200 ते 300 वर्षे जुनं हे मंदिर वाटत आहे। चोरीच्या आधी हा हे पूर्ण हे इथं जंगल होतं। अच्छा। आणि 44 मध्ये कार्ल्याचे देव आपण जे म्हणतो ते देव या ठिकाणी आलेत आणि आल्यानंतर त्यांनी प्रथम ही शृंगऋषी स्वामींची समाधी शोधली। हे शृंगऋषीची स्वामीची समाधी आहे, बरोबर स्वामी। आणि 44 नंतर हे शृंगऋषीची समाधी शोधून समाधीचा जीर्णोद्धार, नंतर गोपालकृष्णाचं मंदिर, मारुती मंदिर, देवी दत्त, नागनाथ, महादेव असं करत करत अनेक स्थळ निर्माण केले। त्याच्यामध्ये त्रिधारा, हट्टा, एरंडेश्वर, आरळ, कोणाथा, आडगाव असे तीर्थक्षेत्र निर्माण केलेत। आणि 20 मार्च 1990 रोजी या ठिकाणी समाधी घेतली। हे समाधी स्थळ आहे देवांचं। मी आता सध्या कार्ला देवस्थान मध्ये आहे आणि मल्खारजी मुखरे साहेब माझ्यासोबत आहे। यांच्या माहितीनुसार इथे हे जे दिसत आहे उजव्या बाजूला ही शृंग ऋषीची समाधी आहे। आता शृंग ऋषी तुम्हाला कदाचित माहित असेल किंवा नसेल, शृंग ऋषी त्रेतायुगामध्ये जेव्हा दशरथांना कुठला मुळबाळ होत नव्हते त्यावेळेस त्यांना कुणीतरी सजेस्ट केलं की तुम्ही ऋषी शृंग यांच्याकडनं एक यज्ञ करून घ्या, तेव्हा ते या ठिकाणी आले आणि त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही यज्ञ आमचा करून द्या। आणि तो यज्ञ केल्यानंतर त्यांना पुत्रकामिष्ठी नावाचा तो यज्ञ होता, त्या यज्ञाचं नाव पुत्रकामिष्ठी असं होतं। त्यानंतर मग त्यांना प्रभू श्रीराम यांचा त्यांच्या घरी जन्म झाला। चार मुलं झाले, भरत, शत्रुघ्न, राम आणि लक्ष्मण। तर आणखी माहिती परत आपण जाणून घेऊ। तर या ठिकाणी हे जे मंदिर आहे हे कशाचं? हे देवांचं मंदिर, ज्यांनी हे सर्व काही निर्माण केलं। हे म्हणजे कोण आता? ते कोण म्हणजे त्यांना गाव नाही, नाव नाही आणि काही नाही, कुठून आले कुणाला माहित नाही। त्यांनी 1944 मध्ये या ठिकाणी प्रगट झाले। त्याच्या आधी इथे याच्या आधी 15 दिवस बोरी नावाचं गाव आहे, इथून 3 किलोमीटर त्या गावी आले, 15 दिवस राहिले तिथं। नंतर तिथून या ठिकाणी येऊन हे सर्व अरण्याचं त्यांनी हे इथं सर्व हे धर्मक्षेत्र निर्माण केलं। इथे पूर्ण जंगल होतं, पूर्ण जंगल होतं आणि स्वयं म्हणजे स्वतः लोकांच्या त्या श्रमदानातून हे सर्व काही त्यांनी निर्माण केलं। अच्छा।
आणि असे 14 स्थळ निर्माण केले. 1944 मध्ये प्रगट झाल्यानंतर 90 पर्यंत देव होते कार्य. 1990 रोजी 20 मार्च 1990 मंगळवारला देवांनी समाधी या ठिकाणी घेतली. 1990 ला त्यांनी समाधी घेतली. ते कुठून आले होते, काय आले होते, याची माहिती कोणालाच नाही. मात्र ते प्रगट झाले म्हणजे कुठून तरी आले असेल, कुठेतरी साधना करत असेल असंही होऊ शकते. आणि त्यानंतर त्यांनी भरपूर देवस्थान, जे देवस्थान असते त्याची स्थापना केली. 14 देवस्थानाची स्थापना त्यांनी केली. आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी, हे जे मंदिर तुम्हाला दिसते या ठिकाणी, त्यांनी तिथे समाधी घेतली. मंडळी तुम्हाला ते ठिकाणी दाखवणार आहे की नेमकी कुठल्या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली. आता माझा एक मला एक विचारायचा आहे तुम्हाला की शृंग ऋषीची तिथे समाधी आहे हे देवांनी कसं ओळखलं? नाही, ते देवांना एक वेळ कोणतरी असा प्रश्न विचारला होता की देवा तुम्ही जे म्हणत आहे शृंग ऋषीची समाधी आहे ती कशा ओळखली? देवांनी प्रमाण दिलं की ज्याचा ठेवा त्यांना कळतो. ते म्हणजे एक प्रगत झालेले युगायुगू राहणारे पुढे राहणारे मूर्ती आहेत. ते आज समाधीत आहेत पण ते कार्यरत आहेत आणि त्या याच्यातून ते सर्व काही आजवी होत आहे आणि पुढे होणार आहे. आपण ज्या ठिकाणी देवांनी समाधी घेतली ते ठिकाण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सोबतच ऋषी शृंग समाधी जे त्यांनी शोधून काढली देवांनी ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. ही जे माझ्या डाव्या बाजूला तुम्हाला दिसत आहे हे समाधी स्थळ आहे. या ठिकाणी देवांनी समाधी घेतली म्हणजे ज्या व्यक्तींनी प्रकट होऊन ऋषी शृंग यांची समाधी शोधून काढली आणि सोबत त्यानंतर काम सुद्धा केलं, अनेक देवालयाची स्थापना केली, त्यांची समाधी या ठिकाणी आहे. या ठिकाणी यज्ञकुंड आपल्याला दिसत आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे बाजूला हे एका टेकडीवरती आहे आणि या ठिकाणी आधी इथे खूप मोठं जंगल होतं. तर या जंगलाच्या ठिकाणी त्यांनी इतक्या सुंदर देवालयाची स्थापना केली. हेच ते समाधीस्थळ ज्या ठिकाणी देवकार्ला महाराजांनी प्राण सोडला म्हणू शकतो आपण. आणि अजूनही जनमानसामध्ये त्यांच्याबद्दल अत्यंत श्रद्धा आहे. इथे देव म्हणून संबोधतात. त्यांनी ऋषी शृंग यांच्या समाधीचा शोध घेतला किंवा ती समाधी नेमकी या ठिकाणी आहे असं त्यांनी शोधून काढलं. पाहूया मंडळी ती समाधी ऋषी शृंग यांची. तर हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी ऋषी शृंग यांची समाधी आहे आणि देवांनी ती शोधून काढली असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तर ऋषी शृंग कोण होते याची माहिती मी तुम्हाला थोड्या वेळा आधी सांगितलेलीच आहे. ज्यांनी पुत्र कामिष्ठी नावाचा यज्ञ केला होता हेच ते ऋषी. यांच्या वडिलांचं नाव होतं विभांडक ऋषी. जसं तुम्हाला माहीतच आहे की त्रेतायुग, द्वापारयुग आणि सतयुगामध्ये यज्ञ करण्याचं एक वेगळं महत्त्व होतं. त्या काळात यज्ञ करणं म्हणजेच एक प्रतिष्ठेचा प्रश्न होता आणि सोबतच वेगवेगळ्या फलप्राप्तींसाठी वेगवेगळ्या यज्ञांचं आयोजन केलं जात होतं. पुत्र प्राप्तीसाठी त्या काळात पुत्र कामिष्ठी नावाचा यज्ञ करण्यात येत होता. तर मंडळी हे ठिकाण इतकं पावन आहे की ऋषीशृंग ऋषी जे अत्यंत महान ऋषी होते ज्यांनी मोठे मोठे यज्ञ केले त्या ऋषीची या ठिकाणी समाधी आहे. आणि महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील हे देवकार्ला नावाचं देवस्थान आहे आणि याच ठिकाणी त्यांची समाधी आहे जी नंतर कालांतराने शोधून काढण्यात आली. 1944 जेव्हा देवकार्ला महाराज या ठिकाणी प्रगट झाले त्यांनी ही इथे समाधी आहे असं त्यांनी शोधून काढलं आणि या ठिकाणी मंदिराची देखील स्थापना केली. इथे शिवमंदिर शिवलिंग तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि सोबतच दोन दोन शिवलिंग या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि इथे त्यांची एक समाधी म्हणून त्यांची मूर्ती या ठिकाणी तयार करण्यात आली आहे. ती या समाधीची माहिती आता आपण मूळ ज्या ठिकाणी देव असतात, देवकार्ला ज्या ठिकाणी देवकार्ला महाराज ज्या ठिकाणी बसत होते त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत. तर मंडळी हे कृष्ण मंदिर बाजूला ऋषी शृंग यांची समाधी आणि देवकार्ला महाराज यांची समाधी आणि त्याच्या पाठीमागे तुम्हाला इथे मारुतीरायाचं मंदिर आहे, बजरंगबलीचं मंदिर. या पायऱ्यांनी तुम्हाला जावं लागेल आणि वरती टेकडीवरती त्यांचं मंदिर आहे. वेळेच्या अभावामुळे मी त्या ठिकाणी जात नाही. मात्र तुम्ही जर देवकार्ला या ठिकाणी आले जे पुसदवरून साधारणतः 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती आहे त्या ठिकाणी तुम्ही गेलं पाहिजे असं मला वाटतं. तर आता आपण खाली उतरलो आहे आणि समोरच उजव्या बाजूला तुम्हाला एक भव्य प्रवेशद्वार दिसेल. त्यातून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी कार्लादेव महाराज वास्तव्यास होते त्या ठिकाणी आपण पोहोचतो. आपण प्रत्यक्ष ज्या ठिकाणी देवबाबा बसत होते, देवकार्ला महाराज ज्या ठिकाणी बसत होते
त्या ठिकाणी आपण चाललो आहे, तुम्हाला ते ठिकाण दाखवणार आहे. त्या ठिकाणी दोन मूर्ती आहे आणि अजूनही ते त्यांचं अस्तित्व त्या ठिकाणी आहे असं म्हणतात. तर ते तुम्हाला आता मी दाखवतो. तिथे परवानगी आहे नाही आहे ते दाखवण्याची हे अजून मला माहीत नाही, तरी पण प्रयत्न करूया आणि ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर हेच ते मंदिर, या ठिकाणीच त्यांच्या मूर्ती आहे आणि या ठिकाणीच त्यांचं वास्तव्य होतं. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही भक्तांची जी गर्दी आहे खूप जास्त आहे आणि आजूबाजूला असा खूप मोठा विस्तीर्ण परिसर तुम्हाला दिसेल. माझ्यासोबत माझे मित्र आहे ज्यांची ओळख मी तुम्हाला करून दिली नाही, हे जयदादा आहे आणि हे अमोलदादा आहे, दोघेही हे पुसदला राहतात, त्यांनीच मला या ठिकाणी आणलं. तर महाराष्ट्र एकंदरीत संतांची भूमी, या भूमीवर अनेक संत होऊन गेले, आणखीही संत या धरतीवरती जन्म घेतील आणि लोकांना योग्य तो मार्ग दाखवतील. आपल्या आजूबाजूला कोणकोणते संत झाले आणि ज्यांनी महान कार्य केले अशांची नावे जरूर कमेंट करा. देवबाबांनी यवतमाळच्या आजूबाजूला साधारणतः 14 देवस्थानाची स्थापना केली आणि त्या देवस्थानाचा संबंध कुठेतरी इतिहासामध्ये असेलच, कारण कुठलंही तीर्थक्षेत्र म्हटलं की त्या ठिकाणी कुठल्या तरी चैतन्य शक्तीचा वास असतो आणि संत तीच चैतन्य शक्ती ओळखतात. तर याच देवस्थानामध्ये इथे ते वास्तव्याला होते. त्यांच्या त्यांच्या ज्या मूर्ती आहे देवकार्ला महाराजांच्या या ठिकाणी ठेवलेल्या आहे आणि विशेषतः सोमवारी किंवा जे सणावाराचे जे दिवस असतात त्या दिवशी इथे भक्तांची खूप जास्त मोठी गर्दी असते. या ठिकाणी यात्रा पण भरते का? पारणा जेव्हा असते त्या ठिकाणी इथे यात्रा असते आणि सोबतच श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी जे सोमवार श्रावण सोमवार असतात त्यावेळेस देखील इथे प्रचंड गर्दी असते. तर देवबाबा याच ठिकाणी वास्तव्यास होते, या ठिकाणी ते राहत होते आणि या ठिकाणी राहूनच त्यांनी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राची स्थापना केली. तर त्यांचा जो काळ होता तो 1944 ते 1990 असा होता. मंदिराच्या आजूबाजूला भरपूर जागा आहे ज्या ठिकाणी भक्त थांबू शकतात. आरतीसाठी इथे प्रचंड मोठी गर्दी देखील असते. तर म्हणजे अशा पद्धतीने आपण देवकार्ला देवस्थान आणि वरती जे टेकडी आहे ज्या ठिकाणी ऋषीशृंग महाराजांची समाधी आहे आपण ते सर्व ठिकाण पाहिलं आणि इव्हन ज्या ठिकाणी देवकार्ला महाराज राहत होते ज्यांचं वास्तव्य या ठिकाणी होतं आणि सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. जर तुम्हाला असा प्रयत्न माझा आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच अशी माहिती तुम्ही बाकी लोकांना देखील शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. धन्यवाद.